राज्य मंत्रिमंडळाचं अधिवेशन येत्या 17 ते 23 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे। हे अधिवेशन अगोदर 10 ते 18 ऑगस्ट दरम्यान होणार होतं, मात्र हरघर तिरंगा मोहीम आणि स्वातंत्र्य दिन आणि सणानिमित्ताने येणाऱ्या सुट्ट्या त्यामुळे ते पुढे ढकलण्यात आलं। राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालंय। त्याचवेळी त्यांच्याकडे असलेलं प्रदेशाध्यक्ष पद हे आशिष शेलारांकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरती शिवसेनेनं दावा केला आणि त्यासाठी शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी मराठवाड्यातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते अंबादास दानवेंच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय। तर विरोधी पक्ष नेतेपदावरती त्यांची निवड व्हावी यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे तसं पत्र पाठवण्यात आलंय। आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत तापाचा अडथळा आलाय। आदित्य ठाकरेंच्या तब्येतीत बिघाड झाल्याने जळगाव मालेगाव नाशिक आणि भिवंडीचा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आलाय। तर दुसरीकडे सोमवारी मातोश्रीवर कांदिवली बोरिवली मधील कार्यकर्त्यांनी युवासेनेमध्ये प्रवेश केला। हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आमदार संतोष बांगर यांच्याकडून जंगी स्वागत करण्यात आलं, त्यानंतर नांदेड नाका परिसरातून रॅली काढण्यात आली। या रॅलीला शिंदे समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली। हिंगोलीतील शिवसेनेमध्ये नुकतेच प्रवेश केलेले विनायक भिसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता मुख्यमंत्र्यांचा ताफा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाईपर्यंत खबरदारी म्हणून हिंगोली पोलिसांनी विनायक भिसे यांना ताब्यात घेतलं। आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारानं हिंगोलीतील कळमनुरीमध्ये कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। या कावड यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहभाग घेतला होता आणि हातात त्रिशूळ भगवा झेंडा घेत भोलेनाथचा जयघोष करत भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नांदेड दौऱ्यावरती असताना सचखंड गुरुद्वाराला भेट दिली। गुरुद्वारात जाऊन त्यांनी माथा टेकला आणि यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी इथल्या लंगरची पाहणी केली। नांदेडमधील नांदुसा गावाचे सरपंच भास्कर जानकवडेंशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला। या गावातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय। सीएमच्या नांदेड हिंगोली दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांची भेट न घेतल्यानं सरपंचांना व्हिडिओ कॉल करत त्यांनी संवाद साधला आणि यावेळी मंत्रिमंडळात योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नक्की दिलासा देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले। पत्राचाळ घोटाळ्यासंबंधी संजय राऊतांना ईडी कोर्टानं 14 दिवसांची आणखी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। राऊतांचा मुक्काम हा ईडी कोठडीतून आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आलाय। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांच्या घरी 31 जुलैला ईडीकडून चौकशी करण्यात आली होती। दरम्यान या चौकशीनंतर राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली। अब्दुल सत्तार यांच्या मुला मुलींनी टीईटी पात्रतेबाबतचं कोणतंही पत्र सादर केलं नसल्याचं शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलं। याबाबतचं पत्र शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी जारी केलं। अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी कोणताही लाभ घेतला नसल्याचं शिक्षणाधिकारी आणि शिक्षक उपसंचालकांनी स्पष्ट केलंय। प्रकाश पाटील यांनी शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख पदासह शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला। पक्ष नेतृत्वाकडून संशय व्यक्त केला जातोय, त्यामुळे अपमानित होऊन राहण्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा असं वक्तव्य प्रकाश पाटील यांनी केलंय। भिवंडी तालुक्यातील पडघा इथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली। शिंदे फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा सुरूच आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं विविध स्तरावरती वाटप केलेल्या भूखंडाच्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली। 1 जून 2022 नंतर घेतलेले भूखंडाचे निर्णय स्थगित करण्यात आलेत। यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ इकबाल सिंह चहल यांनी केलंय। इकबाल चहल यांच्या मार्गदर्शनात एक बैठक पार पडली। यावेळी त्यांनी मुंबईत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, विसर्जन मार्गाची रस्ते खात्यानं काळजीपूर्वक पाहणी करावी आणि सदर मार्गावरती खड्डे असल्यास ते योग्य प्रकारे भरून घ्यावेत असे निर्देश आयुक्तांनी दिलेत। वाशिमच्या रिठक परिसरात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन वीज पुरवठा खंडित झाला। हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी रामभाऊ बोरकर यांनी आपला जीव धोक्यात घालून खांबावरती चढून वीज पुरवठा सुरळीत केला, त्यामुळे या कर्मचाऱ्याच्या धाडसीपणाचं कौतुक होत आहे। यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूस नदीला पूर आलाय। या पुरामुळे दिग्रस महामार्गावरील पूस नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे पुसद दिग्रस मार्गावरील वाहतूक ठप्प झाली तर पूस प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यवतमाळच्या अरुणावती नदीला आलेल्या पुराचं पाणी यवतमाळच्या आर्णी शहरामध्ये शिरलंय, त्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला। दरम्यान अरुणावती धरणाचे 11 दरवाजे उघडल्यानं नदीला पूर आला, त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला।
जळगावच्या चोपडा तालुक्यासह सातपुड्यामध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून रत्नावती नदीला पूर आला आणि हा पूर पाहण्यासाठी आणि पुराचे फोटो काढण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं। वाशिम जिल्ह्याच्या कारंजा शहरासह तालुक्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला आणि या पावसाचं पाणी कारंजा शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरतीच असल्याने दुकानदारांना गैरसोयीचा सामना करावा लागला। नगर परिषद प्रशासनाने पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्याची मागणी होती। वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता आहे। पेनटाकळी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नदीला पूर येण्याची शक्यता असून पेनटाकळी धरणाचे दोन दरवाजे 20 सेंटीमीटर न उघडण्यात आल्यामुळे नदीपात्रात 1396 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वरुड शहरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने शहरातून वाहणाऱ्या चुडामणी नदीला पूर आलाय, त्यामुळे 300 घरांमध्ये पाणी शिरले, घरदार आणि सगळं साहित्य वाहून गेल्यामुळे तातडीने अन्न वस्त्र निवारा उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं। सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये 3000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरण 84% इतकं भरले, त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। आता बातमी रत्नागिरीकरांची चिंता वाढवणारी। खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। जगबुडी नदीची पाणी पातळी सध्या 7.05 मीटर वरती आहे। 5 मीटर ही जगबुडीची इशारा पातळी आहे तर 7 मीटर या नदीची धोक्याची पातळी आहे। ही पातळी आता नदीनं ओलांडली आहे। रत्नागिरीतल्या राजापुरात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय। पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आलाय। पावसाचा जोर वाढल्यामुळे पुराच्या पाण्यानं जवाहर चौकातील ध्वजस्तंभाला धडक दिली आणि या पुराच्या पाण्यामुळे स्थानिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या तालुक्यांना जोडणारा महाड रेवतळे नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे जवळपास 3 ते 4 तासांसाठी इथे वाहतूक ठप्प होती। वाहतूक ठप्प झाल्याने एसटीसह अनेक गाड्या इथे अडकून पडल्या, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीमध्ये दूषित पाण्यानं नागरिक हैराण झाले आहेत। नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। पाण्यात किडे आणि घाणवास येत असल्यामुळे नागरिक आजारी पडू लागलेत। अनेकदा ग्रामपंचायतीला तक्रार देऊन सुद्धा कुणीही दखल घेत नाही आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यामध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली। गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातसफाई केली। गर्दीत मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून अविनाश ढगे आणि शेख अहमद अशी आरोपींची नावं आहेत। त्यांच्याकडून दोन मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं। कार्यकर्त्यांनी खड्ड्यात भातरूपाची लावणी करत महामार्ग रोखला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संदीप पांडे यांच्या नेतृत्वाखाली बाफाणे उड्डाणपुलावरती हे आंदोलन करण्यात आलं। औरंगाबादेत शिक्षक संघटना समन्वय समिती औरंगाबाद यांच्या वतीनं विद्यार्थी शाळा आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला होता। 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बुलडाण्यातल्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये चारबन इथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला। यावेळी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थी तसंच गावकऱ्यांसोबत आदिवासी नृत्यावरती ठेका धरला। यावेळी गावातून तिरंगा हातात घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं विविध उपक्रम राबवले जात आहेत। शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण तिरंग्याच्या रंगामध्ये नाहून निघालंय। धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले असून नदीत विसर्ग केला जातोय पाण्याचा। या पाण्यावरती तिरंग्याची रोषणाई करण्यात आल्याचं दिसतंय। उल्हासनगरमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं तिरंगा रॅली काढण्यात आली होती आणि या रॅलीमध्ये तब्बल 2 किलोमीटरपर्यंत लांब असलेला तिरंगा हातामध्ये घेऊन नागरिकांनी रॅली काढली आणि यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले। खान्देशातील कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या वर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे उत्सव साजरा करण्यात आलेला नव्हता, मात्र यावर्षी कोरोनाचं सावट दूर झाल्यामुळे हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला। हरघर तिरंगा यानुसार मोहपाडा ग्रामपंचायतीनं दांडफाटा ते मोहपाडा अशी हातात बॅनर घेऊन सोबत घंटागाडी आणि ट्रॅक्टरसह 5 किलोमीटर पदरॅली काढून अभियान राबवलं। दुकानदारांना प्लास्टिक वापरल्यास ग्रामपंचायतीकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसंच दुकानदारांनी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा असं आवाहन केलं। भाजपचे राष्ट्रीय महामंत्री सी टी रवी यांनी
उषा मंगेशकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने त्यांना तिरंगा झेंडा भेट दिला. या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा.